यांचा फोन हा नॉट रिचेबल झालेला आहे अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे मनीषा कायंदे या आता ठाकरे गटाला सोड चिठ्ठी देणार का अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाकडून दावा करण्यात आलेला होता की ठाकरे गटामला अजूनही गळती लागणार आहे असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलेला होता. आणि आता मनीषा कायंदे यांचा फोन जो आहे तो नॉट रिचेबल झालेला आहे अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. तर या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, काय म्हटलेलं आहे पाहूया. नाव माहिती आहे, नाव माहिती आहे. बघा, हे असे लोक असतात ना, हा कचरा इकडे तिकडे उडत असतो, तो कचरा पुन्हा हवेचा झोका बदलला की परत आमच्या दारातून पडतो. दुर्लक्ष करा त्याकडे, फार महान लोक नाही आहेत ते. तर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण पाहत आहोत. आता राज्य शिबिरामधली त्यांची प्रतिक्रिया आणि महत्वाची आणि मोठी बातमी, शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधीच ठाकरे गटाला आणखीन एक मोठा झटका. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नेत्या मनीषा कायंदे यांचा फोन जो आहे तो नॉट रिचेबल झालेला आहे अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, त्यामुळे मनीषा कायंदे या देखील आता ठाकरे गटाला सोड चिठ्ठी देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण त्यांचा फोन जो आहे तो नॉट रिचेबल झालेला आहे. शिवसेना प्रवेशाच्या चर्चा ज्या आहेत सुरू झालेल्या आहेत. शिंदे गटामध्ये त्या प्रवेश करू शकतात अशा चर्चा ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत. महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय, मनीषा कायंदे शिबिराला अनुपस्थित आहेत, त्यांचा फोन जो आहे तो नॉट रिचेबल आहे, त्यामुळे त्या आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार का अशा चर्चा ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधीच ठाकरे गटाला एक मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. तर 21 जून 2022 हीच ती तारीख आहे ज्या दिवशी एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरतला गेले आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली होती. ही बातमी आपल्याला पाहायचीच आहे. मात्र महत्वाची आणि मोठी बातमी की शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधीच ठाकरे गटाला एक मोठा झटका बसलाय. ठाकरे गटाचा आणखीन एक आमदार शिंदेसोबत जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि मनीषा कायंदे यांचा फोन जो आहे तो नॉट रिचेबल झालेला आहे. शिवसेना म्हणजे शिंदे गटाच्या प्रवेशाच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय, ठाकरे गटाचं एकीकडे राज्य शिबिर जे आहे ते सुरू झालेलं आहे. असं गळतीच्या पेक्षा शिवसेनेच्या या सगळ्या समूहामध्ये लोकांची संख्या वाढते, सैनिक वाढत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भवितव्य उज्ज्वल आहे हे मी तुम्हाला आज सांगतो. तुम्ही म्हणता भवितव्य उज्ज्वल आहे हे वगैरे ठीक आहे, परंतु एखादा राजकारणी व्यक्ती घडत असताना त्याला अनेक वर्षांचा इतिहास असतो. एखादा जर व्यक्ती जर पक्ष सोडत असेल तर त्या संदर्भात पक्ष काही चिंतन करणार आहे की नाही? ते पक्ष चिंतन करेल, पक्ष मनन करेल, पक्ष यावरती निर्णयही घेईल, परंतु जे गेलेत ते कोणत्या कारणासाठी गेलेत, त्यांचा स्वार्थ काय होता, त्यांची वृत्ती काय होती जाण्यामागची, हे जरा जगासमोर येऊ दे मग कळेल. परंतु कालही आपण बघतोय की वर्षा निवासस्थानावरती ज्या मुख्यमंत्र्यांचा निवासस्थान आहे तिथे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात अनेक माजी नगरसेवकांचा प्रवेश होतोय, सगळे होतात आहे. उद्या वर्धापन दिवस आहे, दोन वर्धापन दिवस शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा होत आहेत. स्थापना दिवस एवढं सांगतो की वाघाचं कातडं घालून वाघ होता येत नाही, वाघा वाघ असतो. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र आहेत, शिवसेनेचा खरा वारसा ते पुढे नेत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा वर्धापन दिन जो उद्या आहे तो खऱ्या अर्थाने षण्मुखानंदमध्ये आणि शिवसेनेचं राज्यव्यापी शिबिर जे आहे ते आज इथे होतं. तुम्ही सुद्धा गोरेगावचे आमदार आहात आणि त्याच तिथेच गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये तिथे त्यांचा वर्धापन दिवस होतोय. वाघ निघाले गोरेगावला अशी जाहिरात जी आहे संपूर्ण मुंबईवर पाहायला मिळते. वाघाला वाघ आहे हे सांगण्याची गरज नाही, ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे ते नकली वाघ आहे. गेल्या काही दिवसांपासून एक जाहिरातीची चर्चा पण रंगते, राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे, म्हणजे एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांना जाहिरात दिली त्यांना विचारा, तेच खुलासा करू शकतील. देवेंद्र फडणवीस यांना डावलण्याचा प्रयत्न सातत्याने शिवसेना करते का त्यांचे? असं कोणाला डावललंय, कोणाला मोठं केलं जात आहे हा आमचा विषय नाहीये. आमच्या समोर एकच विषय आहे, शिवसेना मोठी करणं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला जो एक विचार महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेकडनं पॉझिटिव्हली येतोय त्याला पुढे घेऊन जाणं हे आमचं काम आहे. खर तर धन्यवाद. हे होते सुनील प्रभू यांनी की कितीतरी आमदारांनी संपूर्ण शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
तर राज्य शिबिरामध्ये ठाकरे गटाचे नेते जे सहभागी झालेले आहेत त्यांनी यावर प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे शिवसेनेतून प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय आणि या संदर्भातल्या प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. 21 जून 2022 हीच ती तारीख आहे ज्या दिवशी एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरतला गेले आणि शिवसेनेमध्ये उभी